आणि मोबाईल पण ठेवा, मी पुढे जीव काढायचा आणि तुम्ही आपले बोठे चालीत बसायचे. इतका भिकार नाद लागलाय लोकांना, तो कुठेही बसलं का ते खोकडं घेऊन बसायचं, आपलं चैन उघडीन गेम चालू, काय आखडीचा पत्ता नाही काय नाही, कुठे आपलं ते खोकडं घेऊन बस. आणि वाचायचं काय, शिळीगा बन आहे बोकडे एक नाही, काय वाचत मग आता शिळीगा बन राहिले बोकडे ठेवून काय करणार. इतका भिकार नाद लागलाय, कुठेही जपा, काही नातली चड्डी नाही पण एनसीट आहे, तो वापर कमी करा, मराल आपलं कुठेही बसलं का ते खोकडं चालत बस. आणि काही नाही त्याच्यात. हॅलो कुठे नदी वाय जळतो येतो, हॅलो काय कालून गेलो बोंबील वाजली खाती, बिकार नाद लागला. खुशाल माणसं महाराज सुशिक्षितपणाचं अवसन आणतात आणि 1.5 वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला द्या त्या लोक, 1.5 वर्षाचा शिक्षिका सुद्धा आणि ती पिढी सुद्धा राय निघली, ती लोकांच्या पोरांना EBCD शिकिती आणि तिच्या पोराला टपुर्या काचाचा चष्मा आहे, टू टीचर दिसते त्याला, टू टीचर. ते टीचरला म्हणते एका विषयाला दोघं जण कसे काय, टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर चौघं कसे काय, उगाच आपलं शिक्षणाचं अवसन आणायचं काहीतरी. अजिबात पोराला मोबाईल नकोय, काय मत आहे तुमचं, काय झालं पाहिजे मग, काय काय 1.5 वर्ष 1.5 वर्ष त्या 2 वर्ष आणि बरं निर्लज्ज लोक इतके झालेत. त्याची आई कुशल म्हणते तो तसं कामच करून देत नाही मला, त्याला एकदा मोबाईल दिला ना मग नाही काय सांगाय, तर लाज वाटली पाहिजे का नाही. तसं तो मला तो आहे ना पण मला स्वयंपाकसुद्धा करून देत नाही, ते काही सांगायला लाज वाटली पाहिजे का नाही, का आपण काय वागतो आहे. माणसं संपली मला, आता तुम्हाला ही जी माणसं दिसतात ना कीर्तनात बसलेली, ही फक्त मिली नाही म्हणून जिवंत आहेत, नाही तर माणसं पुरे संपलेत, काय मत आहे तुमचं. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज, हे काल खरं आज खरं उद्या खरं, एक माणूस असा राहिला नाही त्यानं मला घोडा लावला नाही, मी ठरवले पण सगळ्यांचे घोडे खायचे पण खरंच बोलायचं. 80% दारुडे इंद्रिकरला शिवे देत्या का, मी किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जात, मग ह्या बापाचं काय जात नाही, तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो ह्याचं वाईट आहे. 80% पुरी इंद्रिकरला शिवे देत्या, आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू नाही तर कोणाचा हात धरून जाऊ, प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है, प्यार तो अंधा होता है इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात, प्यार क्या होताय तर रोप उपटताय उपटो, प्यार क्या होताय तर चिंगड्या निवडताय निवडो, प्यार क्या होताय तर कांद्याचा उरे लावशेत प्याताय पिओ आणि मरो. संपली माणसं, ज्ञानच देव देवच ज्ञान, तुम्ही काय काळजी करायचे नाही, मी कुठे जाऊ द्या तुम्हाला जागे वाटतो. आता सगळी माणसं देव का नाहीत तर आपल्याला बस फिट बसलं कीर्तनात, आता ह्या मापात राहायचं, ज्ञान नाही आता आपल्याला गरज कशी ती बस ज्ञान यायला काय लागतं. 3रा अध्याय, तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत आज्ञापक व्हाल वाचा सिद्धी पावा. आता नीट ऐका व्हाव्या, ज्ञानोबरायांचं असं म्हणणं आहे तुम्हाला जर देव व्हायचं असेल तर तुम्हाला भजनच करावं लागेल. ज्ञानोबरा आम्ही जर भजन केलं तर आम्ही देव होऊ का, नक्की व्हाल, पण त्याला 4 अटी आहेत ना, अटी नीट ऐका. 1, जर देव व्हायचं असेल तर पहिली 8 3रा अध्याय, तुम्ही शरीरा न पिडावे, याला अजिबात त्रास द्यायचा नाही. नाही नाही नाही, बसलेल्या सगळ्या माणसांच्या पाया पडून सांगतो, हे सगळं जाऊ द्या, हे जाऊ देऊ नका, हे मरू द्या, हे गाड्या बिड्या बंगले बिंगले याचं काय एवढं विशेष नाही. आपण गेलो काय करायचं, दारा पुढं 3G CPA म्हातारं मेलं, उकर माती गाड म्हातारं काय करायचं दिवशी. आता समजा कीर्तन संपल्या संपल्या, आज मी मेलो, मरणार नाही मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय, मला काय फायदा आहे, मी उलथून जाणार, मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे, लोकांना काय घेणं आहे. काही लोक म्हणतात त्यांचे 10-12 कारखाने आहेत, 5-5 संस्था आहेत, हे 200 आहेत, त्यांना काय, ते गेले कारभार कोण पाहिजे, कोणला घेणं नाही, ते जावा ही लोकांची इच्छा आहे, लोकांना काय घेणं आहे, लोक आपले येणार चांगला झपला घालणार निघून जाणार, लोकांना तुमचं काही घेणं नाही, तुम्ही मी सगळे भ्रमात आहोत. जनरे सुखाते, दिलागे सजाते.
याला त्रास देऊ नका, हे सगळं मरून देत आहोत. आपल्या मुळे बंगला आहे का? बंगल्या मुळे आपण आपल्या आपल्या मुळे गाडी आहे का? गाडी मुळे आपण आपल्या मुळे गाडी. मग आपण गेलो गाडीचं काय करायचं? याला जपा. एक वाक्य सांगा, याचं सिजर होणं आहे, याचं बायपास होणं आहे. हे शरीर यमाच्या ताब्यात जावा, पण डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. या असं गेलं ना तरी चालेल, आणि कधीतरी एकदा जाणार आहे. पण याला सिजर होऊ नये, याला अटॅक येऊ नये, याला बायपास होऊ नये, याची एंजोप्लास्टी होऊ नये. याला लोक एक वाक्य सांगा, शरीर पार तंत्र्यात जाऊ नये. आपल्याला कुणीतरी धरून लगविला न्यावं, इतकं शरीर जाऊ नये. नाही नाही नाही, कुणीतरी पाणी द्यावं मग जाऊ नये. आणि जर कधी तरुणपणा शरीराचा अवयव गेला, संपला माणूस. ही बायका पोर हा सगळा तमाशा आहे. गावठी तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगा, फक्त दगडाला गुळच वाळला आहे. दगडाचा खडा आहे आणि त्याला गुळ चोळला आहे. गुळवरून गोडे, गोडे आतमध्ये खडा आहे. मुंगळे मुंग्या सगळ्या गुळाला बेल गेलेत, पण वरून तसं मला एवढी जी माणसं दिसत ना, ही फक्त वरून गोड आहेत. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक माणी द्या बिणी द्या? तू पागल आहे, पुरा पागल आहे. पुगार काही लोक वापरत आहे शब्द, जनतेचा विश्वास आहे तुझ्या इतका गाढ हो तूच आहे. जनतेला भिंतेला काही घेणं नाही, हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. गुळ माखुनिया ठेवीला दगड, बस गुळाला दगड चोळला, दगडाला गुळ चोळला, मुंगळे मुंग्या वरून आल्या आतमध्ये. तशी सगळी माणसं वरून गोड आहेत, आतून पाषाण हृदय आहेत. काय मत आहे तुमचं? पाषाण वरून ना. वा वा, का च्या वान का च्या लिखा आल्या? वा नाही लिखा नाही. आपण म्हणतो माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे, तुझ्या इतका मूर्ख तूच आहे. 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ, 14 वर्ष राम राम राम. तर सीता घेऊन गेला राम. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला, डुकून पाहिलं नाही सीतेनं, डुकून. उलट्या लांब बांबून भाकरी लोटल्या, घे बांबू काढला तिनं बांबू, आणि खिडकीतून बांबू घातला, घे 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 घे, आणि खिडकीतून डुकून पाहती झोपलाय का? झोपलाय, झोपू दे झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय. आणि हा नालायक तिला म्हणतो, इश्क ही मेरी जिंदगी आहे, पागल दुनिया मान. आणि हा सगळा भ्रम आहे. आणि 98% जनता कशात आहे? ब्रह्मात. वा वा, काही पोरं म्हणतात ती प्रियशीना माझ्यावर लई प्रेम करते, महा बापाच्या मुळा उठतो. पागल आहे ती, तू माझ्यासाठी काही करील? काही करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करणार आणि तुला भिकारी करणार. तो 3रा नंबर आहे. पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गाण टाकलं, प्रियशीला घेऊन येड्या बाबळीत बसलं घाटात. बाबळ येईन ती पोरगी शिंबडी, आणि ती पोरगी बाबळीतच त्याला म्हणायची, तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे, तिने घाटातच सोडून दिलं. काय करत आलो आपण आता. ए डळमळीत खाऊ, देव व्हायला लागतं ज्ञान. आपलं नेमकं काही नाही. नाही आता आलो जाग्यो आपण, याला त्रास देऊ नका, याचा अपघात होऊ नये. नाही नाही नाही, हे असं जाऊ द्या, ही काहीतरी जाणारच. आणि याला एक खर्च, याला सांभाळायला खर्च कमी आहे, याला सजवायला खर्च जास्त आहे.
नाही त्याला संभाळायला सहा चपात्यांमध्ये रात्रंदिवस काढते. दोन बनियन, दोन अंडरपॅन्ट, एक टावेल आणि एक चप्पल, दोन पायजमीन, दोन शर्टात वर्ष जाते. याला सांभाळायला खर्च नाही आहे, याला सजवायला खर्च जास्त आहे. फेर अँड लवली, पॉन्स, लिपस्टिक, केस काळी करणं, क्वार्टर, 90, मटन रसा, हे मागे. एक माणूस चांगला टाईट करायला 532.85 रुपये लागतात. आणि सध्या 99% लोक दारू पितात. 99 फक्त आमच्यासारखे थोडे नालायक राहिले का आम्ही पेत नाही, नाही तर सरलाट मंडळी टाईट होती. त्याच्यातही 2-3 टप्पे झाले. धोत्रावाले कधी मधी पेत त्याच्या कोणी कानपट्टी ठेवून देत. मंडळी हुशार आहे, ती सगळे झोपल्यावर पेतात निवांत. ते दर्जेदार दारू आहेत. हा, झिरोचा बल्प विल्प, टेप लावून राऊंड रिलॅक्स. उलटी त्याची बायको म्हणते आता त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा फार बदल झाला. पहिलं लय मारायचं ग, लय मारायचं, उड्या मारू मारू मारायचं ग, उड्या मारू मारू मारायचं. पण आता मला अंदाज आला त्याला काय लागत. त्याला एक खांब्या दिला आणि ते जर फालतं पडलं ना, सकाळ पोत उतरणं सुद्धा होत नाही ग, उतरणं सुद्धा होत नाही. लय वाकात ग, लय वाकात. आणि कोरड पडली का वाकरीत साठीत ग, वाकरीत साठीत. पण त्याच्या वागण्यात पहिल्यापेक्षा लय. आणि अपघाताला तीनच कारण आहेत, एक दारू, दोन स्पीड आणि तीन मोबाईल. हे तरुणपणात जे खोब्यातून पोरं निघले, गुडघ्यातून गेले ना, याला हेच कारण आहेत. पाया पडून सांगतो तुमचं सगळं व्हावा, अपघात होऊ नये, हे जाऊ नये. याला ना खंडी सळई घातली, संपला विषय. याला वाकरवर चालायची वेळ आली, संपलं. आता शुगर आहे ना आपल्याला, आपण पवारांच्या कार्यक्रमाला आलो आहे ना, मग गपचूप कीर्तन ऐकायचं ना. आचार्य गगार का मारतो, शुगर आहे ना तुला, मग गप मर ना. बुंदी आहे का? बुंदी आहे, बुंदी आहे. खालीच दोन मोठी, त्याला वाढणारेच दोन दिसायला लागले. शुगर आहे ना आपल्याला, पथ्य पाळावा. आणि आज 99% लोक संपत्तीच्या हवेसापायी याच्याकडे दुर्लक्ष करून आहेत. फक्त गाड्या, बंगले, पैसा, गाड्या, बंगला, पैसे, मान, याला काय गोळ्या सुईच्या नाही. कपाटभर गोळ्या आहेत काहींच्या घरात. झोपायच्या गोळ्या, पालथवायच्या गोळ्या, उलथवायच्या गोळ्या, उतानवायच्या गोळ्या, तोंड वासवायच्या गोळ्या. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. अरे काय करू, देव खाऊन देत नाही याला. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात नाही खात ते. याला जपा. ए, आणि अटॅक बिटॅक येण्याचं कारण काय? जरा एज्युकेटेड लोक नीट आहे का? उगाच जनता नादीला येत बसू नका. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. काही झालं का? या लोकांनी तडका उठवला. काय आला, काय आला, बोला पटकन. अटॅक आला, काय आला, अटॅक आला. सांगा मला बरं, अटॅकची व्याख्या आहे का? एज्युकेटेड माणूस, हे MA फिल, PhD झालेले, सांगा बरं काय भानगडे अटॅक? कधी याची नको नाहीत लावून. तुम्ही 30 दिवसाचे 1.5-1.5 लाख पेमेंट घेते तरी कसे, कशाला म्हणते अटॅक? तुम्ही ऐका अटॅकची व्याख्या. Attack is not a disease. Attack is not a disease. It is a psychological tension. काय म्हणते तुमचं? हा किंवा नाही? अटॅक हा रोग नाही, अटॅक हा मानसिक तणाव आहे. आणि बसलेली सगळी माणसं माझ्या सगट तणावात आहे. तणाव आहे, लोड आहे तुम्हाला बसलेल्या माणसांना. काही ना इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काही ना इतकी पोर आहे, झोपाय जागा नाही. काही ना इतका प्रयत्न केला नाही झाले. काहींना रात्र दिसत नाही, दिवसा दिसत आहे. काहींचा सीझन गेला बायको मिळाणं, काहींना मिळाली ती राहीनं. टेन्शनमध्ये लोक आहे. टेन्शन काहींना बायको मिळाली ती राहीनं, राहिली तिला पोर व्हायनं, झालं ते सुईचं येईन, तमाशात येईल. काहींना सुनच मिळाणं, मिळाली तिनं सासू दिंडीत काढली, टेन्शनमध्ये. काहींना एकच पोरगी, लग्नाची गरज नाही पडली, टेन्शनमध्ये. आणि त्याच्यामुळं काय होतं? थिंकिंग झालंय हाय आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन झालंय कमी. आणि हृदयाला रक्त कमी पडलं की माणसाला घाम येतो. हृदयाला चार कप्पे आहेत, उजवी जाऊ नका, डावी जाऊ नका, उजवी करणे का, डावी करणे का. ब्लड ऑफ सर्क्युलेशन टू इन टू हार्ट इज लोअर, माणसाला घाम येतो. आणि घामाला का माणूस घाबरतो, त्या स्पीडमध्ये त्याचा रक्तवाहिन्या बंद पडतात. इट इज कॉल्ड अटॅक.
आणि अटॅक जर यायचा नसेल तर एकच औषध, नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला गोळ्या नाही आणि औषध नाही, अटॅकला एकच औषध, झालेली घटना जाग्यावर विसरणे. सोडून द्यायचं, कॉलेजला असताना प्रियशीनं धोका दिला, देऊ दे ना, सारखी तीच तू धोका टेथ असला. सोडून द्यायचा तो विषय. मग अटॅक का नाही, मग एवढे लोक आजारी पडत्या, एवढे लोक हे करत्या, एवढे लोक काळजी घेत्या, 45 डिग्री तापमानाला नवरा बायको पहाटे 4 उठून 10 अडीच टन ऊस तोडतात. निरीक्षण करा बरं तुम्ही. पहाटे उठते ती बाई, 2-4 भाकरी थापते, कालवण करते, गडी बैलगाडीत बसला, 5 थळात, ती तोडा तो तोडायला, ती साळायला, तो मुळ्या बांधायला, ती वाडे बांधायला, 11 गाडीत आईट 2.5 टन माल. बैलगाडीवर बसणार, भाकर चुरणार, कालवण सांडण ना हलतात, भाकर चुरणार, त्याच्यात कालवण टाकणार, दणकून दोघं जण खाणार, वड्याचंच पाणी पिणार, ठणठणीत, सर्दी नाही, पडसं नाही, रोग नाही, काहीच नाही. हे माशा धरणाऱ्यांची पोरं आहेत, सारखे पाण्यात आहेत, चड्ड्यात तर नाहीच, उघडे आणि भोंगळेच आहेत, पण त्यांना सर्दी नाही. आणि आपला नुसता पप्पू 15 ऑगस्टला लवकर उठला, आणि पप्पून फक्त असं केलं, जाऊ नको तू शांडा वंदाला नको जाऊ, त्याला सर्दी झाली, मग दिशी पास त्याला. आपल्यालाच का रोग होतात, उभ्या महाराष्ट्र मास्क वापरितो, सॅनिटायझर वापरितो, एवढी लोकांनी पार पाण्यावानी आंघोळी केल्या सॅनिटायझरमध्ये, इन टोटल महाराष्ट्र, एखादा रस्त्याच्याकडेचा भिकारी पॉझिटिव्ह निघून मेला, मला केस दाखव बरं, त्याची ना आंघोळीची तर गाठ नाही, साबण तर त्याला माहीतच नाही, पण गडी ठणठणीत का, त्याला ह्युमिनिटी जास्त आहे, थिंकिंग कमी आहे. आणि आपली ह्युमिनिटी कमी, थिंकिंग काय होईल, काय होईल, काय होईल, काहीच नाही म्हणा, नीट बस. सोयाबीन काढून आला आणि चुलीला 2 तंगड्या लावून बसला. बायको म्हणली, चहा घ्या, मी टेन्शनमध्ये आहे. काय काय होईल या देशाचं? ती म्हणली, देशाचं मरू द्या, धोतार जळालं तेवढं मागं वाडा आणि चहा प्या, आपल्याला तेवढंच धोतार आहे, ते जर जळालं तर सकाळी लुंगी लावा लागेल, गप्पा बसा. याला टेन्शन, तो म्हणला, मा कोणी ऐकतच नाही, सांगूच नको, काही नाही होणार, काही नाही होणार, भारतामेनला विचारा, जन पळभर म्हणतील, हाय हाय, काही होणार नाही, ज्ञान आलं पाहिजे, इथं आपण आलोय. एक, काळजी नका करू, शरीरांना पिडावे याला त्रास द्यायचा नाही. 1, 2, मोटरसायकल चालवर येणार, मोबाईल बंदच ठेवला पाहिजे, तुमचं काय मते बन. अहो शिकी एज्युकेटेड लोक कानात मोबाईल गुतीत आहे, गेलं तसं येड्या बाबलीत गेलं, निघालं खुब्यातून, काय झालं का, 1, अपघात होऊ नये. ओव्या सांगतो 2 आणि पहिला मुद्दा संपवतो. शरीरांना पिडावे, व्रतनियम ना करावे, देवांतरा ना भासावे, तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. आणि तुम्ही जर तुमचा धर्म पाळला तर देव येणार. आणि बसलेल्या लोकांना पाया पडून सांगतो, कधीच एकत्र येऊ नका, धर्मासाठी एकत्र राहिल्याशिवाय राहू नका. आणि आज संकट माणसावर नाहीत, आज संकट धर्मावर आहेत. आपल्याला आज माणसं वाचवायचेच नाही, माणसं मरू द्या, माणसं तर कधीतरी एकदा जाणार आहे. कलियुगात खरं चाललंच नाही, हां फक्त स्तुती लागते. आमच्यासारखे खरे बोलत्या, इकडलं वाक्य तिकडं, तिकडलं वाक्य इक, क्लिप करायची ना आमच्या ठोकायची. हां 2 कीर्तन घेऊन जायचं, मोबाईलमध्ये कॅमेरा फिमेऱ्यात घेऊन जायचं, मग अख्खं यूट्यूबला नाही टाकायचं, इकडलं एक वाक्य काढायचं, इकडलं एक वाक्य काढायचं, TRP तुम्ही कमवायचा, इज्जती आमच्या घालवायची. मी मेलोच मायाभोवती लफडे मिटतील असं वाटतं मला, कारण रोज उठलो का मी, 9 लफडं आहे मायाभोवती, उठलो का लफडं. आपण म्हणणं ना पोरांना अभ्यास कर, लगेच क्लिप तयार झाली. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, ठोका त्याच्या. आपण म्हणलं ना महिलांना संस्कृती टिकवावी, महिलांना खाली जाऊन बोलले, अरे ह्या जगात जर कुणीच खरं बोललं नाही तर जग संपेल, संपेल, त्रास होऊ द्या, पण कुणीतरी खरं बोललं पाहिजे, काय म्हणते तुमचं. माझ्या कीर्तनातले जे वाक्य असतात ते कुणाच्या भावना बिवना दुखायच्या नसतात, कुणाला नाराज बिराजतील, माझं काही तुमच्याशी घेणं नाही, फक्त मी शेतकऱ्याचंच आहे, तुमच्यातलाच आहे, आम्ही तुमच्याही म्हणून तुम्हाला बोललंच पाहिजे, आणि तुम्ही आमचे म्हणून निमतरी ऐकलं पाहिजे. तुमच्यात आणि माझ्यात एवढाच फरक आहे, मेऊ बांधतो मी बसले. आज आमचं तुम्ही जर ऐकत नाही तर महाराष्ट्रातल्या पवित्र मातीला वृद्धाश्रमाचा डाग लागला आहे.
बापाच्या अगोदर मुलाला खांदा लागला आहे, बाप मेल जिवंत आहे, पोरगा गेलाय. 16 पोरगा बलात्कार करतो, याचा अर्थ काय? 17 पोरगा खून कर. अरे कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की याचं वय कमी आहे आणि गुन्हा मोठा आहे, का करतं हे? याला एकच अभाव आहे, भजनाची ताकद कमी पडली. नामाशी विनमुख तो नर पापी. आणि आपण मेल्यानंतर ही लहान पिढी जी तयार झाली, ही लहान आली, ही देवळं सुद्धा ठेवणार नाही. देवळं फाडून टाकतील ही पोरी. ती म्हणतील मोक्याच्या जागेवर देवळं आलं, तिथं धंदा चालल. समाज संपलाय, तुमचं काय मत आहे? हे इंद्रीकडचं कीर्तन मी 10 बोलत होतो ते आज खरं आहे, आज बोलतो ते कायम खरं आहे. मी 10 तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडी होईल आला, मी 10 तुम्हाला बोंबलत होतो मजूर बागायदाराला यजाने पैसे देईल दिले, आणि मी 10 बोंबलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईन घेतली, आणि मी 10 बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल. अरे आखी दुनिया मला येड म्हणत होती, मी येड आहे पण इतका. आणि मी 10 तुम्हाला बोंबलत होतो हुंडा बंद होईल आला, आणि मी 10 बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा नाही. त्यांनी आता असेच दिवस काढायचे, कोणता तरी फोटो ठेवायचा. बायको नाही, रेंज गेली काहींची, रेंज काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसाला. काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी जे नवरी गेली आलीच नाही, म्हणजे जे पहिल्या नवरीच्या घरी गेली. आणि मी तुम्हाला 10 मी तुम्हाला 10 बोंबलत होतो, रक्ताचे नाते संपतील. कुठे नाते? कुठे बहीण? कुठे भाऊ? कुठे बहीण? बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवडला पण बहीण परवडली नाही, तुमचं काय मत आहे? ह्या दिसत्यात फक्त अशा. यातल्या 15 जणी अशा आहेत, भावाशी बोलत नाही, अशा मायापुढं बसलेत. आत्ता मी नावा सगळं सांगलं, आपलं काम वेगळं आहे. फक्त भामटेची दुनिया वावळी ते भावराय, काय गाजरं वावळी ते भावराय. बायपासमध्ये ना हायवेमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, हसण्यावरी गोष्टी नेऊ नका, पैसे परत गेलेत नाही गेले. बहिणीने सह्या केला नाही, पैसे परत गेलेत. कुठे बहीण? कुठे भाऊ? फक्त चाललंय, पैसे परत गेले. पाया पडला भाऊ पाया. अरे एखादी बहीण म्हणली असती मी सही करते, माझ्या मुलीच्या लग्नाला मदत करत्याने केली असती, मला घर बांधायला मदत करत्याने केली असती, माझ्या मुलाच्या शिक्षणाला मदत करत्याने केली असती, रक्ताचे नाते संपून टाकलेत लोकांनी. 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. एक नवीन औलादीचा मामा तयार झाला आपल्याकडं, गुरु मामा. ती औलाद कुठं तयार झाली तिचा शोध लावला पाहिजे आणि भोंगळा करून हल्ला पाहिजे. गुरु मामा ना आलाय का औलादीचा? अरे त्याचं बनियन मळू द्या, शर्ट फाटू द्या. अरे सक्का मामाच लग्नात शोभतं, तुमचं काय मत आहे? संपलो आम्ही. आम्ही फक्त कडक कपडे घालायचे, भारीतले ब्रँड प्यायचे आणि भारीतली केस काळी करायची आणि भारी मोबाईल वापरायचे, म्हणजे आम्ही सुधारलं. अरे ईश्वरासारखी भाऊ रडला बहिणीच्या दारात जाऊन रडला, पण तिनं सही नाही केली, नाही केली. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडणं इतकी धाकट्याची कमेंट गेली. कुठे आहे आम्ही? थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही आहे. गैरहजर येतो, खोट आहे का? मला घोडायला फक्त खोट आहे का सांगा? कुठे आहे आम्ही? कडक कपडे घातले म्हणजे सुधरत आम्ही. मी 10 तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो, असा काळ येईल महाराज की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत. आला शेतकऱ्याची गाय मेली तर ती फुरली जाते, शेतकऱ्याचा बैल मेला तर तो फुरला जातो, त्याच्यापेक्षा वाईट माणसं चाललंय. 40% प्रेत वडीत नेलेत रे, वडीत नेलेत. आणि 40% प्रेत कधी पेटवले कुणाला माहीत सुद्धा नाही झालं. मला बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही. नवरा मेला बायकोला माहीत नाही, बायको मेली नवऱ्याला माहीत नाही. 500 जमिनीचा मालक पण स्वतःचा पोरगा तोंडात पाणी ओतायला नव्हता. हे चाललंय ना, हे फक्त माईक हातात आला का शहाणपणाच्या भाषा मारायच्या आणि धर्माचे तत्व सांगायचे लोकांना. चाललंय फक्त. हा एखादा म्हणा ना बैल गाभण, आपण म्हणायचं साहेब बैल झाला आणि बैलाला गोरा झाला आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं, एकदम बरोबर.
इतका समाज संपला काय म्हणते तुमचं, अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल का? माना नाही तर नका मानू, नीतीचा आणि निसर्गाचा संबंध आहे हे तुम्हाला पटतंय का सांगा? म्हणून सगळ्या म्हाताऱ्या माणसांना पुण्यस्मरणाच्या कीर्तनात पाया पडून सांगतो, लक्ष्मी यायची वेळ आहे, दिवाळीचा काळ आहे. मी तुमच्या मुलासारखा माझं एक वाक्य ऐका, प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर तुमचे खाते फोडून मारा. उद्या पहिला तलाठी गाठवा, उद्या शनिवार आहे, आणि काय तुम्हाला कोणाला भिगा भर द्या असं द्यायची ती द्या, पण उतारे क्लिअर करून मारा. तुम्ही तुम्ही जाता मरून मागच्यांच्या इतका कुदाकुद्या आहेत. 52 नावं आहे उतार्यांमध्ये सध्या, 52 नाही आहे, नाही आहे. आता 52 नावं जर उतार्यात असतील आणि एकेकानं जर 10,000-10,000 मागितले कुठं आहे ती झक मारा. तुम्हाला एखादा एकर ठेवा, पण तुम्ही मागच्यांच्या कुदाकुद्या लावू नका. तुमचं काय मध्ये तुम्हालाही 20 गुंठेच व्हा, एखाद्याला द्यायची 1 गुंठा कमी द्या, पण म्हातारे माणसं तेवढं काम करा. तुम्ही जाता उलथून, हां तुम्ही मेले तर आम्हाला दुखणं नाही, तुम्ही मरायलाच पाहिजे ही तर आमची इच्छा आहे. हां मग तुम्ही राहता तरी कवर 92-93 इथं मागच्याला जागा हो द्या ना. तुम्ही मेले तर आम्हाला दुःख नाही आहे, पण तुम्ही गेलो आमच्या कुदाकुद्या लाविता हे दुःख आहे. तुम्ही तर जाऊ द्या, आम्ही तर तुमचा दावा का असं करू. चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे न्यायचे पैसे बुडवले. आता हे पवार परिवारानं एवढा मोठा कार्यक्रम केला नाही तर कायचे दहावे आणि कायचं काय, 5 वर्षानं 10वेसुद्धा बंद होणार आहेत. लग्न तर जवळजवळ बंद झाले, काय राहिलं? कवाय जमवत आहे, कवाय लागत आहे, बाजतय लग्न ना आषाढात आहे लग्न. लग्नांचा विषय मिटला, तसे 10व्याचं सुद्धा पॅकेज निघणार. जर 8वा आयोग झाला ना, पेमेंट वाढलं, ही माणसं भरमिष्ट होणार. हे लगेच बामणाला बोलावणार इकडे, हे पॅकेज तुला, कावळा आहे तू चाल, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर चाल. तुला नाही कोणी भेटलं त्याचं प्रवचन ठुलं त्याची कर, त्या कोर कोण, हे पैसे घेऊन टाक, आमच्या मागं फार व्याप आहे. आणि मग त्याची बायको म्हणणार त्यांना आहे ना वेळच नाही, नेमकी वडिलांची दिसक्रिया आणि माझ्या बहिणीची डोळे जेवण संग चालू, आणि त्यांच्याकडं आमच्या पप्पांचं सगळं नियोजन, लग्न झाल्यापासून सासरवाडीचं सगळं तेच पाहत्या, तो आडा भूकंपात गेला ना. आणि नेमकी माझ्या बहिणीची बाळणपणाची तारीखही तीच आहे, आणि तिचं शिजर करताना साक्षीदार आहेत. त्यामुळं आम्ही 10वा बामणाला उक्ता देऊन टाकला, 10व्याचं प्रवचन केलं. महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी माणसं आहेत, फसायदान झालं का लोक दाते निघून, बाबांना टाकला ना खाटाऊ. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे, बाबा बसला एकटाच, लोक गेले निघून. मग एक जण त्याला म्हणतो, राम राम तुम्हाला कोणी फोन केला होता? तुम्हाला मी काय बळत आलो का काय? आणि तोही जातो निघून, बाबांना टाकला तसा. मग महाराज लोक हुशार राहते, ते ओळखी त्या चप्पी केलं म्हणजे वाड्यातला आहे. मग ते चप्पी केलेल्याला म्हणतो, राम राम तो म्हणला मी चुलत भाऊ येते. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग ते ज्याच्या घरी कार्यक्रम राहतो तो चमन करून दगडावर पाणी सोडायला राहतो बसेल, हा त्याच्या कडे जातो, राम राम. तो म्हणतो, काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम, वेळेत वेळ काढून आले तुम्ही, तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरती दे. तो म्हणला, तुला कळत नाही का मी उघडा बसेले, मग ताटलीतले तरी 92 दे भाऊ. ही स्थिती आहे महाराज, काही नाही राहिलं. ए तुम्हाला धर्मच पाळावा लागेल. आता लग्न लग्नांच्या पत्रिका बंद केल्यात आपल्या मंडळीने, केलं तुम्ही बरं केलं ते, पण ते डिजिटल जे लावता ना रोडला लग्नाची, ते जरा बरेच श्रीमंत लोक आहेत कीर्तनाला, जरा माणसाच्या अवलादीचे लावा बा का. तो एकट्यानंच पराक्रम केला, बाकीचं गाव वाण सुटाय का काय? ती नवरीवर फट्या बावलीची, ते कब्र बांड नवर देव, अरे त्यांचे फोटो जरा नीट लावा. एका कोपऱ्यात झक मारायची, नवरी घालायची, एकड नवर देव, तो भंगार नवर देव.
मग ती नवरी तिकडे झक मारायची, लांब उभी करायची ना त्याच्या पुढं. अरे ती का पळून जाते कधी, पहिलीच तिने आला पळून गेली, आता सोडली तरी जाणार नाही का लावली तर. आणि ते पुरींचे फोटो तर इतके बिंडोकेत, काही काही घागरा घालती, घागरा घागरा घागरा, आणि एक टोक हातात धरती. आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायचे, आता तोंड जोडायची पाळी का नाही, काय आशीर्वाद द्यायचे. आणि आशीर्वाद देणारे म्हणते त्यांच्याकडून देश सेवा घडू. अहो नववीपासून सेवा चालली, काय त्या सेवेला आग लाईत काही. आता एक लग्नात नवीन बावळाट पण आणलाय, मंगलाष्टकाच्या अगोदर बलून आणलाय, बलून तो फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची है ना, आणि ते डान्स करीत खाली येणार. आता तो नवरदेव म्हशी वळणारा दसमुसाळ्या गडी, तो घातला त्या बलूनमध्ये. नवरी भंगार, तिने लि ब्युटी पार्लरला पायाजोगी नव्हती, ब्युटी पार्लरला नेली, ब्युटी पार्लरला नेल्यावर तीन गोष्टी कराव्या लागत्या परिणाम. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं, असे तीन पायऱ्या आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबरवत नाही. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या पटी चमकी भरणे, हा कोपरा वाढवणे, इकडं लांब करणे, आणि केसाला असा आकार देऊन बट गालावर घेणे. आणि ती नवरी घातली बलूनमध्ये, आणि त्यांचा झाला डान्स सुरू. आता त्या नवरदेवाला ती नवरी खिटली, खिटली म्हणजे स्मॉल टच झाला, आपण स्मूथ टच म्हणून. आणि याला इतका चांगला टच कधी होईल नाही, टच व्हायचा याला पण जर शिवाऱ्याचा म्हशीच्या रियाडक्याचा. आणि ते टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं, जे फुगा फुटला नऊ बारगडे गेल्या नवरदेव. नका करू नाश आयुष्याला, तेवढ्या पूर्ण करून घ्या, शरीरा न पिडावे म्हणून. तुम्हाला ज्ञान व्हायचं असेल इथे बरं का, आपण अजून ज्ञान शब्दावर आहे आपण. तुम्हाला जर ज्ञान यायचं असेल तर एक उत्तर आहे, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, डोकं खाजवलं तरच सूत्र बसत. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं, आणि ते पोरगं होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. उत्तर आहे, माया नावाची म्हातारी मारावा, आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. परत उत्तर आहे का, म्हातारी मरावा, पण कोण ए कोणती बो आमला माया, ए माया नावाची म्हातारी मरावा. माया कोण आहे, माया विघ्ने
ज्ञान यायला मुलगा असायला पाहिजे. त्या मुलाचं नाव मोहम्मद असलं. मुलाचा बोध आणि म्हातारी मिळली पाहिजे माया. आणि हा सगळा तमाशा कोणी केलाय? बस बोला जा. नाही तर काय आपल्या जगाचा काही संबंध नाही. आता एवढंच चाललंय आपण म्हणतो हा माझा पोरा आहे. आपल्या पोऱ्याचा ना आपला काय संबंध? बारीक पाहिलं तर काय संबंध आहे? फक्त आपण चूक केली त्याचा बाप झालो. त्याचं फळ केवढं आहे? एअर खानदान मोटर बसवातो ना, लाईक मोठा करा, नोकरी लावा, त्याला बायको करून द्या, तिला पोरं वाव द्या, ते पोरं आपण सांभाळा, मग आपला अटॅक येणार आणि मारणार. हा सगळा तमाशा मायाने केला. माया वजा केलो आपण देवे परत निघाय का? माया वजा केली का आपण? नाही काय? आणि म्हातारी तर मारली पाहिजे. म्हातारी आपण एका मिनटात मारू इथे बी आत्ता, पण राहत इकडं माहीत नाही ना. हां आता पुन्हा ऐका. मग हा सगळा तमाशा कोणाच आहे? एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली. हे तिचा बाप्पी साला झालीच नाही मला. ती मला मेली, मी तिला मेलो. तिच्या मौतील सुद्धा जाणार नाही. आणली बाळात पणाला त्याला जल का आणली आपले जात. हा मायेचा तमाशा आहे. आणि या मायेत आपण गुंतलोय नाही तर येताना आपण वेगळे आलोय, जाताना आपण वेगळे जाणार आहे. प्रारब्ध वेगळं आहे, संचित वेगळं आहे, क्रियामान वेगळा आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्याची स्टेवन वेगळी आहे माझ्यासमोर बसलेला, प्रत्येकाच्या भांगाची स्टाईल वेगळी, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. फक्त ती म्हातारी मारणं गरजेचं आहे. बरं ती म्हातारी आपण एका मिनटात मारू, पण ती राहती कुठं माहीत नाही, पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि ती म्हातारी आहे ना गाठ, त्या म्हातारीला नाही नवरा, म्हातारीला नवरा नाही, पण पोर आहे 16. आता मोजा 16 पोरं. हे चोपदार उरकायचं आहे का? ए 16 पोर आहेत म्हातारीला. ए म्हातारी दिसत नाही, पण पोर 16 आहे. मोजा 16 पोर. काम, क्रोध, लोभ, मत, मत्सर, अहंकार 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनसना, तितिक्षा 6 6 12. मी, तू, तुझं, माझं 12 4. त्या बाबलीपासून या बाबली पोत इकडली अक्की इकीन तू जिरीन आणि जिरावली नाही तर मी म्हणा बापाचा नाही. सुनबाई तर सासूचं भांडण झालं. सुन म्हणती भूक भूक, फक्त एखाद्या वर्षात मला कुत्रे मांजर होऊ दे, मग तू ये. आता हे 16 पठ्ठे आपल्याच्यानं मरणार नाहीत. हे काम बीम हे सगळी मरणार नाही. आपण झाड आणायचं नाही, आपण मुळ्याच आणायच्या. माऊलीनं ओविलेली वरीवरी पालवी खुडायचे आणि मुळी उदकं घालायचे. ज्ञानमाराय म्हणले वरवर शेंडेले आणायचे आणि खाली पाणी घालायचं नाही. आपण त्या म्हातारीलाच मारू म्हणजे काम वेगळं सोपं होईल. आता म्हातारी मारायचं औषध आहे भजन. भजन केलं का आणि लगेच म्हातारी मारू. घुळ खुळा वाजती
कैसा वासुदेव बोलतो बोला कैसा वासुदेव बोलतो मोकळा झाला मी एका गपक्यात म्हातारी मेली कारण भजन केलं का म्हातारी आता साखरी लागली म्हातारी मेल्यामुळं आपल्याला मुलगा झाला बोध आणि तो मुलगा मला माझी गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने झाला म्हणून आजच्या अभंगाला शेवटे बाप रखमा देवरू कारण मी माझ्या गुरुला अगरबत्त्याला येत बसलो नाही मी माझ्या गुरुच्या फोटोला फुफुसीत बसलो नाही मी माझ्या गुरुला डायरेक्ट हृदयातच ठेवलं माझं हृदयी सद्गुरु जेणे ताळलं आणि मी चौरंगावर माझा गुरु ठेवला पण चौरंग कोणता केला 15व्या अध्यायातली पहिलीच ओवी आता चौफाळून या हृदय आपले वरी लेवबी पावले श्रीगुरूंशी मी माझ्या गुरुला हृदयात ठेवलं आणि मला बोध नावाचा पुत्र झाला आणि मला लग्न न करता चार मुलं झाली कोणती ऐका ज्ञानराज माझी साधकाचा ज्ञानाबाई माझी वेदशास्त्र पहिला मुलगा वेद दुसरा मुलगा योग तिसरा मुलगा साधक चौथा मुलगा अनाथ पहिल्यासाठी अमृतानुभव दुसऱ्यासाठी चांगदेव पासष्टी तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ अशी चार मुलं मला झाली आणि माया नावाची म्हातारी मेली तेव्हा मी माऊली नाही झालो विश्व माऊली झालो पण म्या काय केलं किंम होणा तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येते माझे उरले पाईक पण आता विश्वात्मके देवे आणि पसायदान पाठ करणारी मंडळी ध्यानात ठेवा सरले पाठी लोकांच्या पसायदान मला पसायदानाचा पहिला शब्द सांगा काय आता आता हा शब्द कोणत्या काळी वर्तमान काळी पसायदान कधीच आहे 750 वर्षाचं त्याला आत्ता शब्द आला याचा अर्थ काय हो आत्ताचा काळ वर्तमान काळ आहे मग आपण पसायदान पाठ करतो म्हणजे आयत्या पीठावर का वडी तो का बनवायचं आहे आयत्या पीठावर रे काय पण ज्ञानोबाराय म्हणले मी तसं नाही केलं मी माझं देयपणच तुम्हाला देऊन टाकलं होतं किंमहुना तुमचे केले तेव्हा आता विश्वात्मके देव आणि आपली माणसांचं छातार झोडून मी केलं तो काय केलं काय केलं काय तो ऐ काय म्हणते आपण हे नाही हो नाही 3 वाक्य घरी जाताना घेऊन जा काही झालं तरी तुम्ही मी मरणार लई वळवळ करू नका हे सगळं क्षणिक आहे क्षणिक हां क्षणिक क्षणिक आहे क्षणिक आणि क्षणिकाला शब्द आहे ज्ञानेश्वरीत अज्ञान आणि तुम्ही मी सगळे कशात आहेत अज्ञानात आहे आणि अज्ञान जर आलं ना आणि मारामारी करणं आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंद्रकर बोकस मुकशीन तो बॉक्सायला काय मागे पण ते 3 लाख खर्चायचे कवा माणसाकडं विचार नाही राहिले 2 भावांची मारामारी बांधावरून झाली पोलीस स्टेशनला केस गेली दोघांनी तक्रार दिली पोलिसांना दोघांचे 50,000 घेतले आणि पोलीस फक्त म्हणला परत असं करू नका 1 लाख आला काय आज्ञेनी लोक आहे महाराज काय आज्ञेने हो माणसं बघतच तुम्हाला कपडे घालून दिसतात महाराज नाही तर माणसं संपलेले अरे शमीन बिमीन ती इथंच राहणार आहे ना इथंच राहणार आहे ना काय संघ न्यायचं आहे आणि संघ 3च गोष्टी नेता येतात 1 आयुष्यात कमवलेलं ज्ञान केलेलं सत्कर्म आणि साधू संतांचा आशीर्वाद मागे हे गाडी बिंडी कोणता श्रीमंत बांगल्यावर जाळलाय काय नाही काय होत नाही हां आशीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं काय होईल तू जाणं गरजेचं आहे महिला मंडळ मला उत्तर द्या एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात चाल 24 दर तासाला 1 नुसती मी असतच राय मग तुला कपाटभर साड्या ठेवायची काही गरज आहे घरात तुही गॅरंटी आहे का एवढ्या साड्या फाटे पोत राहशील तू नाही मग तुला साड्या किती असावं एवढं तरी ज्ञान आहे का नाही
नाही आणि म्हणून मला मुलगा झाला बोध आणि म्हणून आज अभंग घेतलेला आहे बाप रखमा देवरू. पार्ट वन इज कम्प्लीट, पार्ट सेकंड इज स्टार्ट. आज गायकवाद गुंजन मंडपवाले माईक सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी बाळासाहेब बाबासाहेब बाळकृष्ण पवार यांच्या प्रथम पुरस्मरणाच्या योगानं गायकवाद ह्या पवार परिवाराला पहिला धन्यवाद देव की एवढी मोठी लोक एवढा मोठा समाज जमला. पुण्यस्मरणाला सुरुवात. आता पुण्यस्मरणाच्या बाबतीत महाराज मंडळी कीर्तनकार प्रवचनकार दहाव्याची प्रवचनं करणारी नीट ऐका. आता पुण्यतिथी क्लिअर सांगतो, त्याच्या अगोदर भाषण करणाऱ्याला एक सल्ला देतो, तो महत्त्वाचा आहे. तुम्ही दहाव्याला भाषणं जरूर करा, पण आता आपल्याकडे एक भावलाटपणा आला आहे. माणूस जाळून आलं कधी एवढा पुढं भाषण, ते चुकीचं आहे. म्हातारं रात्री 9 मी आलं आहे, अखेरात घरचे उपाशी आहे, त्याची पोरगी मुंबईवरून आली, त्याचा पोऱ्या पुण्यावरून आलाय, मऊ तर 11 झाली, आणि तुम्ही धडाधड देवळा पुढं भाषणं आणता. हां, तुम्ही माणूस मरायच्या आदल्या दिवशी भाषण करा. हां, उद्या हे जाणार आहेत, त्यांचा माझा त्यांना मला त्यांनी मला ते मेसेज टाकलाय, मला मनसक्त बोलून घेऊ द्या, मग येवळा काय येवळायचं ते. पण माणूस जाळून आल्यावरचं भाषण योग्य नाही, तुमचं काय मत आहे? एकदम चुकीचं आहे. हां, त्याच्याऐवजी त्या कुटुंबाला 2-4 पोते बाजरीची मदत दे, तुला लईच दुःख झालं ना, बरं भाषण इतकं भांबत आहे. गावावर शोक कळा पसरली, गाव जीवन आलंय अख, कोणाला दुःख झाले? आणि त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी तयार झाली, ती कधी भरून निघत ना, तू गेला का ती भरूनच निघत. हे बंद करून टाकायचं मला, काही काही गोष्टी कटाक्षणं टाळल्या पाहिजेत. काय मत आहे तुमचं? हां, दहाव्याला 2-3 जणांनी भाषण केलं तर ठीक आहे, शक्यतो 2-3 ठिकाणी भाषण करूच नाही. दहाव्यात, लग्नात, लग्नातसुद्धा भाषण करू नये, लय वाईट बोलायचे लोकं खाली बसलेले. एक तर लोकं जे वेळ राहा त्या कचा कच गोडाला होतो लोक. हां, बरं लोकांना माहिती लग्न लपड्याचं, आणि त्याचा सगळा चव जाऊन स्वतः उरेल. ते लोक उगत मर्यादा पाळी त्या नाही तर लग्नातलंही गोडाला होतो लोक. लग्नातलं भाषण म्हणजे हातानं चव घालून घेणे. एक तर लोकांना लग्नातल्या भाषणाची काही काय घेणं, त्यांना लपडत होतं ते त्यांना माहीतच होतं, त्यांनी किती वेळा पाहिलंय होतं. आणि पुरीच्या बापाला फक्त वाटतं बाबा माया पुरीच्या लग्नाला एवढे लोक आले, अहो ती येणारच होती. ते एक भाषण टाळलं पाहिजे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं पहिली ते चौथीचं भाषण टाळलं पाहिजे. त्या पोरांना इंग्रज विंग्रजांशी काय घ्यायला नाही, ती गोळ्या घ्यायसाठी आले, ती इंग्रज जाऊ दे तू या वाट्यावर बसवली, त्यांना काय घ्यायला, पोरांना काय करत. आणि आपले लोक त्यांनाच म्हणत्या इंग्रजांनी देश धुतला, पोरं म्हणले धुतला पण तुया इतकं नाही धुतला, धुतला त्यांनी. हे बंद केलं पाहिजे. मला काही गोष्टीचा इंद्रिकरला इंद्रिकरचा तुम्हाला राग येतो, पण मी मेल्यावर तुम्हाला आपली आठवण येईल काय म्हणत होता माणूस. हे बंद केलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? लग्नातलं भाषण टाळलं पाहिजे, मौतीचे भाषण. आणि माणूस मेल्यावर काय काय जरा नीट ऐका. आता महाराज मंडळी नीट ऐका, दहावीचे प्रवचन करणारे. उगत नदीओ लोक लाईत लागू बसू नका. सोमवारी मरणं पवित्र नाही, सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही, असं काही डोकं वापरीत नका जाऊ. आता मी माळकरी आहे, पपटो आणि बोलतो मरायचं नाही, मला अंड्याची पोळी मागू शकतो, त्याचं काय सांगतात ते. अशा काही टापा नाही आणायच्या. काही लोक म्हणले त्यानं काशी केली, ती काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं. काशीतच मरायचं असतं, ते तिथून गावात येत आहे. मी दहाव्याचं खात नाही, तुझ्यामुळं कावळा येत नाही, जेव. हां, तुम्ही म्हणाल महाराजाला पुरावा, 12 पुरावे आपल्याकडे सकाळपर्यंत घ्यायचे. 12 मोक्ष देऊन उदार होई कीर काशी, शरीर तये गावी भेज खिजे. मग आता मरायची आठी आहे का? तुम्हाला मरून बिरून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो पटकन. एक, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2, मरायला शुक्ल पक्ष असावं. 3, मरायला उत्तरायण असावं. आता दक्षिणायन आहे, अजून 1.5 महिना कोणी घाई करायची नाही. ज्याला जायचं त्यानं 20-12 खपाखप जा, काय होत नाही. पण ऐका, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं. आणि पाया पडून सांगतो, माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा, म्हणजे माणूस खाता खाता मारावा. आणि 5वी अट इतकी महत्त्वाची आहे, माणसाची इंद्रिय टवटवीत असावीत.
याला धोका देऊ नका. मी एकानं विचारलं महाराज हे वाचायचं कुठं, अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वाव्या. घरी गेल्यावर उचकायच्या लगेच. मग एकानं कीर्तनातच उभारावून विचारलं, महाराज माणसं तरुणपणातच का जातात? तर फाशी घेणं, औषध पिणं, विहिरीत पडणं, अपघात होणं हे दैवाधीन मृत्यू नाही, हे कर्माधीन मृत्यू आहे. आपल्याला माहिती आहे ना, आपण चोरून लाईट घ्यायले मग खोक्यात बोट घालायची काय करा? आपल्याला माहिती आहे ना, आपण पेले मग झक मारायची गाडी साईडला लावून झोपायचं ना. आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला ढुकला यायला लागला आपण गाडी साईडला लावून झोपून घ्या, अपघात होण्याचं कारण काय? आणि हे जे मरणं हे देवाचं नाही. ट्रक खाली उभ्या ट्रक खाली गेला तो. मग एकानं कीर्तन जिजेलं मारा तरुणपणात का जातात, त्याचं उत्तर अध्याय नंबर 18 ओळी नंबर 100 देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जयापरी. तुमच्या कपाळावर जेवढं सटविणं आवश्यक, कोरोनाने पहा मारा तुम्ही, कोरोनाने एवढा धोका दिला पण ज्या लोकांची गावाला गरज होती ती लोकं नेले हो, भजने बिजने पार नेले हो, आणि ज्यांना अख्खं गाव कटाळलं होतं हा येतो. म्हातारं दवाखान्यात नेल्या नेल्या गाव अख्खं गाव म्हणायचं ते परत येणार नाही. आलंच बा तिसऱ्याच दिवशी गावात राम राम कस काय ठणठणीत. आता माळबीळ काढली, अंडे बिंडे हनतोय ओके. काय बा देवाने कला केली, चांगली चांगली माणसं सप्त्याचा कारभार करणारी जत्राचा कारभार करणारी नेली हो, आणि ज्यांनी गावांचा भोंग्या केला ते ठुल्यो. आमची टोळी फार कमी केली भजन्यांची, लई मत भजनी मेली, कोणतरी झक मारली, अंडे खाल्ले, कोरोना होत नाही, लोकांनी वांगे दिले सोडून हा ना अंडे कचा कच माळात वाढल्या. बरं ती माळ तुडीत नव्हतं, त्याची बायको खोडीची काढा काढा तुम्ही गेले आम्हाला कोणी बाई काढा काढा. कोणीतरी झक मारली काढा प्याल्यावर कोरोना होत नाही, लोकांनी दूध दिलं सोडून हान काढा तांब्यानं काढा. बरं तो काढा इतका नंगट होता, इकडं प्याला इकडं आग, इकडं प्याला इकडं आग, इकडं प्याला कोरोना गेला बाजूला, मुळ्यातच उठलं काय सांगायचं. काही नवीन आणतात लोक आणि तसं कर. आता आपल्याकडे लग्नात ॲटम आला नाही नवीन, कोणी भावलाटपणा पाहिला नव्हता, व्याई भेट तो कार्यक्रम पाहिला लग्नात होता नाही, ते आता कोणतरी झक मारली व्याई भेट. आता ते व्याही एकमेकाचे कट्टर दुश्मन लपण्याचं लगीन हे पूर याचा चांगला पीस त्या पोऱ्यानं पळवला, तर पुरीचा बाप लय बिघडेल होता. तो म्हणला पोऱ्या सोडील पण त्याचा बापच पिरगाळीन. त्यानं लग्नाच्याच दिवशी 2-4 क्वार्टर आणल्या आणि ती माईकवर एक जण आला, आता व्याही भेटतील याही तापेलच होता. एक पुरीचा बापचा मोकार 7-8 क्वार्टर आणल्या त्यानं ताई, आणि पोऱ्याच्या बापाची बायपास व्हायला होती, 16 ब्लॉकेज होती त्याला. ती हळूहळू आलो वर वहीन कमी जास्त येईन माया हो ए आणि ए आणि ते याई आता याई यायला कशी भेटावात, याई जवळ यावा फोटो काढायपुरतं भेटावा. आता हा तापेला होता कधी, ते पोऱ्याच्या बापाची बायपास होईल. यानं असा याही आवळला जसं घासाचं वज आवळी त्या अहो याची ब्लॉकेज मिठीच सुटानं मग याही मेला ना पाहत काय माय गहू काय नवीन आणतंय कोण. आता ते गोल गुलाबजाम होते, कोणी झक मारली गुलाबजामच लांबकोळा करून दिला. काय तुमच्या बापाचं गेलं होतं, चांगला गोल होता टपाटप म्हातारे खात होते, दिला लांबकोळा करून सगळी बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते, कोणी झक मारली राजा राणी राजा इतका राम राणी एवढी एवढी काय करतोय आपण. आता एक लग्नात फाशीलपणा आलाय, मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, ते गेट बीट केलंय त्याच्यावरती छत्री बित्री धरायची, तू बंगरी नवर देव बाण्या बाण्याच्या गाडीत आला नवरी माग दोनच्या रियाडपाट पुरी मोकार मेकअप आणि त्याच्या पुढं तो बँडवाला बाहेर फुल बरसा
जमलं आणि तो मै चालू होता का समय ते का आणि त्याच्या पुढं फुलं टाके तर बाटलीची बुच टाका बेवडंय ते मारणाचं क्वाटरी वेदन त्याला का नाही दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं इथं आहे आपण आणि माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी दिलं काय संसार अजून काहींचं म्हणणं आहे माणूस रोगाने का जातो तर जिथं भोग आहे तिथं रोग आहे. आता हे पवार परिवार सगळ्या क्षेत्रातलं चांगला परिवार आहे. एवढा मोठा पुण्यस्मरण त्यांनी केलं आहे. आपण आता काही पथ्य पाळले पाहिजेत. एक माणूस मेल्यानंतर त्याच्यावर चिल्लर उधळायचं बंद केलं पाहिजे कारण ती चिल्लर खाली पडते लोक त्याच्यावर पाय देतात ते चुकीचं आहे. दोन प्रेतावर फुलं लाह्यासुद्धा उधळल्या नाही पाहिजे नाही खुशाल फुलाच्या पाकळ्या उधळाव्या आणि माणूस मेल्यानंतर त्याची राख नदीत टाकू नये. नद्यांच्या बाबतीत थोडे राजकारणी मंडळी ऐका नद्यांच्या बाबतीत थोडी दखल घ्या. सध्या नदींमध्ये अवस्था अतिशय वाईट आहे. बापाच्या दहाव्याला जावा लुगड्याचे फडके पायात गोथा त्या बांगड्या यांची म्हातारी मेली का लुगडे नदीत गोधड्या नदीत गाद्या नदीत उषा नदीत. अगं बाई गादी नाही टाकू म्हातारीच्या गळ्यातलं सोनं टाकावं टाकी ते की नाही पावत्या टाकी ते का बँकेच्या नाही मग गोदाट्या टाका लाज नाही वाटत हे बंद झालं पाहिजे मला. तुम्ही त्या चांगल्या गोदाट्या असतील तर धुवून वापरा खराब असली तर पेटून द्या पण नदी स्वच्छ ठुली नाही तर रोगराई कधीच कमी होणार नाही. आज नदीत आंघोळीला उतरवा अंगाला पुळे येतात इतकं पाणी घाण आहे. नद्यांना जर जपलं नाही आणि माणसं तर मेलेल्या माणसाची राख नदीत नेऊन टाकायची. कोणी सांगितलं तुम्हाला नदीत टाकलं त्याला मोक्ष मिळतो. मेलेल्या माणसाची राख शेतात टाकून द्या. मी तर ह्या विचारात माणूस आहे वस्तीवरच्या माणसांनी प्रेत नदीला सुद्धा आणू नये शेतात पेटव नाहीतरी आपला बाप आयुष्यभर काळ्या आईची सेवा करीत होता. आपल्याला नाव ठेवणारे काही लय शहाणे आहेत आपल्याला माहिती
एखादा म्हणला वा खुशाल तुम्ही म्हाताऱ्यांना दिव जाळला वावरात जाळला मी माझ्या घरावर जाळीन तुया बापासारखा हल्ला तर नाही ना आम्या तो तो बाबतीने याला हल्ला माम्या निधन हल्लं तरी नाही नाही लोकांचं ऐकते नाही महाराज जी गोष्ट निसर्गाच्या दृष्टीने आपल्याला योग्य वाटते ती केलीच पाहिजे आपल्याला निसर्ग वाचवायचा आहे आपल्याला धर्म वाचवायचा आहे आपल्याला संप्रदाय वाचवायचा आहे मेलेल्या माणसाची राग खुशाल नदीत टाकावी न घरी टाकावी शेतात खड्डा घ्यावा त्या खड्ड्यात टाकावी आणि आईवडिलांची आठवण म्हणून झाड लावावं हे बंद केलं पाहिजे शिलर उदळायचं बंद केलं आणि प्रेताच्या प्रेताभोवती प्रेताला आपण महिला मंडळ तुमची सासू मिळली तिला 550 लुगडे आले तुम्ही लुगडे देऊ नका म्हातारी संघ दी एकच लुगडं द्या आणि बाकीचे लुगडे प्लास्टिकच्या पिशवीत भरा आणि गरिबाच्या बाईला दान करून टाका एक गरिबाच्या बाईला जर दोन लुगडे दिले तर तिथं वर्ष जाईल लुगडे जाळल्यानं काय तुम्हाला सासूचं प्रेम सासू कशानं मिळली या क्या जगाला माहिती तू सासू मेलो काय बांगड्या काय फोडी देईन थोबाड काय झोडी देईन लुगडं काय फाडी देईन नाटकं काय करतीन रडती काय आणि हे काय अंतनादन पिटला आणती कोणी काम असं नाही हा आई भाऊबंद तर इतके ना आलाय की तुमचे माझे माणूस मेला का पहिल्या दिवशी भाकर घेऊन येतात आणि 10 दिवस आपलंच खातात म्हणजे नसतं म्हातारं मिळालं तर परवडलास दीड पोतं बाजरी गेली आणा नाही घालला का आलं घालायचं हां आणि त्यांनी आपलं थोबाड वाशी जेवायच्या टायमाला आपल्या घरी यायचं संध्याकाळी आवरलं रे वाडा वाडा दोन दोन घास वाडा आम्ही खाऊ ना थोडं भात टाका तू तर उद्या बोंबील बाजाय सांगते हे लोकांचं काय खरं नाही महाराज ज्या दिवशी आपली ताकद रिकामी झाली त्या दिवशी जनता संपली हां आपले गुडघे गेले दिंड्या संपल्या आपले डोळे गेले टी व्ही संपले लोक म्हणतात वा मला लोक मानित्या बिनित्या काही लोकांना तुमचं घेणं नाही काही घेणं नाही हा सगळा भ्रमाचा बोपळा आहे आणि सगळी लोकं कसे ते भ्रमाते भ्रमबेम काढून टाका हीच खरी पवार पाटलांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल नाही नाही हे जर केलं नाही ना हां इथून पुढे राजकारणी लोक आहे का गावांमधल्या शाळेंमध्ये सुद्धा आता यांच्या शाळा चांगल्या आहेत पवार साहेबांना यांनी केलं पाहिजे शाळेतल्या नोटीस बोर्डवर रोज हरिपाठातला एक अभंग लिहिला गेला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना हरिपाठ वयत लिहून घेतला पाहिजे आणि सगळ्या राजकर्त्यांनी शेतकऱ्यांनी एकदा अधिवेशनात असं केलं पाहिजे संत साहित्य अभ्यासक्रमात आलं पाहिजे हां याच्यासाठी आग्रही राहिलं पाहिजे प्रत्येक वर्गाला एक संत तरी शिकवला गेला पाहिजे 5वीला एक संत 6वीला एक संत 12वीपर्यंत एक एक संत अभ्यासक्रमात ठेवला पाहिजे नाही तर ह्या पण मेल्यावर ही मंडळी संपणार काय मत आहे तुमचं हे केलं पाहिजे आता आणि ती काळाची गरज आहे एक व्यक्ती एक झाड आणि सगळ्या राजकर्त्यांनी इथून पुढे गावं सौर ऊर्जेवर आणली पाहिजे विजेचा प्रश्न तुम्हाला भयानक होणार आहे सौर ऊर्जा आणि गावातली माणसं एकमेकाचे राजकारण संपून गळ्यात हात घालून जगली पाहिजे गॅरंटी नाही आहे हे शिकलं पाहिजे आता आता हे भांडण करण्यात आणि मारामाऱ्या करण्यात मजाच नाही काय मत आहे तुमचं राहायचं तरी किती दिवस आहे उद्याचं कीर्तन होईल याची काय गॅरंटी काय गॅरंटी त्याची काही माणसं पोहे खाता खाता गेले चमच्या तोंडात तसाच कोण खात नाही का जगायचं आणि वाईट का जगायचं काय संघा येणार आहे काय मारामारी करण्यात मजा आहे आज कष्ट जर केले नाही तर चारही बाजूने शेतकरी संपलाय महाराज आणि शेतकरीची आज अशी परिस्थिती झाली जरी पाऊस उघडला आता उघडू द्या पूर्ण शेतीतलं क्षार निघून गेले जमिनीत फॉस्फरस नाही जमिनीत कार्बन वास मारायला लागली वावरं याचा अर्थ ती जमीन पूर्ण झाली सगळ्या शेतकऱ्यांना माझ्या सगट शेती नवी उभी करावी लागेल शेती तुम्हाला मशागत करताना योग्य खताचा वापर करावा लागेल जमिनीत एकही क्षार राहिला नाही तुम्ही अशीच जर जमीन पिरली तर बी सुद्धा उतरणार नाही आज अशी शेतकऱ्याची परिस्थिती झाली शेतकऱ्यानं इथून पुढे लग्नांचे खर्च साखरपुड्यांचे खर्च हे कमीच केले पाहिजे मानासाठी जगू नका आपल्या काळ्या आईला जगवा वन डे लग्न केलं पाहिजे 8:30 साखरपुडा 8:30 सुपारी 9 साखरपुडा 10 हळद 12 लग्न 12:30 लोक घरी हे रातभर हळद लावान बाया नाचू द्यान गडी उधळू द्यान डीजे लावान तुम्ही पैसा आणता कुठून आम्ही एवढं रात्रंदिवस तार फडवतोय तरी वाय वाय आता राती नांदेडला होतो आता इथं आलो दोन झाले आता अजून एक करायचं 3 हाणतो येळभर
तरी वाय 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 तरी बायको म्हणलं ती काय दिवाळीचा उपयोग आहे काय दिवाळीचा उपयोग आहे हा ना तीन वेळा मागच्या आठवड्यात म्हणली काय करायचं आपल्याला अरे आणि तुम्ही एवढंच करताच कसो तुमच्या काय घरात पेवबी आहे का नोटांचं फेटेच लग्नाला 72,000 अख्या वरणाला तुरा लग्नातले सत्कार बंद करून प्रत्येक गावानं लोकांले लग्नातले सत्कार बंद केले पाहिजे आणि लग्नामधला काही पैसा शाळेला देऊन शाळा डिजिटल केल्या पाहिजे सत्कार कमी करायचे आणि ते पैसे पुरीच्या बापानं 2,500-5,000 काय रुपये असतील ते शाळेला द्यायचे 10 लग्न जर गावात झाले तर 50,000 रुपये होतील शाळा डिजिटल व्हायला नेहमी मदत होईल पण इथून पुढच्या शाळा जर डिजिटल झाल्या नाही आपले दिवस गेले आपण लागलो धक्क्याला आपली मागची पिढी शिकणार नाही गुरुजीला बोलून देईन ते ऑनलाईन क्लास ते आता गुरुजीला म्हणतोय फोनवरच शिकवा आम्हाला वर्गात फळ्या उकळत नाही म्हणते ती इतकी वाईट परिस्थिती झाली सगळ्यांना धन्यवाद आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही विठोबा विठोबा रे विठोबा रे